जुने नाशिकमधील कथाडा येथील महापालिकेच्या डॉक्टर जाकीर हुसेन रुग्णालयात 2021 साली कोरोनाच्या लाटेत ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टाकीला गळती लागली होती. यामुळे 22 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्याचा तपास काळानुरूप थंडावला आणि या दुर्घटनेची फाईल पोलिसांकडून बंद करून टाकण्यात आली, असा आरोप माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. एप्रिल 2021 मध्ये जाकीर हुसेन या दवाखान्यामध्ये कोविडच्या अनेक रुग्ण त्या ठिकाणी उपचार घेत असताना त्या ठिकाणी गॅस गळती झाली, ऑक्सिजनची जी गॅस गळती झाली आणि ऑक्सिजन त्यावेळेस रुग्णांना अत्यंत महत्वाचा होता आणि त्याच्यामुळेच त्यांचे जीव ते सगळे चाललेले होते. परंतु ते पाईप लीक झाला, काय लिकेज झाले आणि तो सप्लाय थांबला गेला, त्याच्यामुळे 22 नागरिकांना जीव गमावा लागला. आणि हे जीव गमावण्याचे सगळे जबाबदार आहेत ते महानगरपालिकेचे अधिकारी, तसेच तो ठेकेदार जो त्या ठिकाणी जो सप्लाय करतो ऑक्सिजनचा किंवा ज्याच्याकडे तो ठेका होता, त्या हे दोन्ही माझ्या हिशोबाने जबाबदार आहेत. परंतु त्यावेळेस साजन सोनाने PIA असताना भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तिची FIR दाखल केली, ते स्वतः त्याच्यामध्ये FIR मध्ये ते होते आणि तपास तत्कालीन सहायक पोलीस उपायुक्त आयुक्त दीपाली खन्ना यांच्याकडे तो तपास होता आणि ते तपास करून त्यांनी चार्जशीट दोषारोप पत्र कोर्टामध्ये दाखल करून मृतांच्या नातेवाईकांना मृतांना न्याय दिला पाहिजे होता. परंतु मोठी आर्थिक तडजोड आणि मोठी रक्कम ची लेवाण देवाण करून सदर प्रकरण दाबण्यात आलेलं आहे. सुमारे 2 ते 2.5 वर्ष झाले आणि या प्रकरणामध्ये दोषारोप पत्र चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालेली नाही आणि कोणताही तपास पुढे नेलेला नाहीये. हा संपूर्ण विषय हा अत्यंत गंभीर असल्यामुळे आणि अत्यंत संवेदनशील असला तरी पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर त्यांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे, दिरंगाई केलेली आहे, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याची पोलीस महासंचालकांकडे मी तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई नाही झाली, त्यांची चौकशी नाही झाली, महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन याचिका दाखल करून या विषयाचा वाचा फोडणार आहे आणि संबंधित दोषींवर कारवाईसाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी माझी हीच मागणी आहे की प्रशासनाने अशा भ्रष्ट आणि पैशांसाठी असे मोठ्या संवेदनशील प्रकरण दाबवणाऱ्यांना त्वरित कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी मागणी आहे. 2021 साली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 21 एप्रिल रोजी जाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टाकीचा व्हॉल्व निकामी होऊन मोठ्या प्रमाणात गळती झाली होती. यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या 22 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण सोडावे लागले होते. या घटनेने संपूर्ण राज्यासह देश हादरून गेला होता. त्यावेळी या ऑक्सिजन गळतीला कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेला 3 वर्षे उलटून सुद्धा या प्रकरणात अद्याप दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुढे नेलाच नाही असे मुशीर सय्यद यांनी महासंचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.